तर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाकडून राज्यभर विरोध सुरू झालाय. मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर सुद्धा अजित पवारांच्या फोटोला फुली मारत शरद पवार गटाने आंदोलन केलं. तर पुण्यातही शरद पवार गट आक्रमक झाला असून राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर अजित पवारांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आली आहे. तर पिंपरीत निवडणूक आयोगाच्या निकालाला विरोध करत मुंडन आंदोलन करण्यात आलं. नागपुरातही निवडणूक आयोगाच्या निकालाला विरोध करत आंदोलन केलं गेलं. तर अजित पवार गटाचाही निषेध नोंदवण्यात आला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.